भारतीय लोकशाहीला जगात सर्वश्रेष्ठ लोकशाही मानलं जातं. एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती संघर्षातून मुख्यमंत्री बनते ही भारतीय लोकशाहीची महानता आहे, असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे. कोकण मराठी साहित्य परिषद, शारदा एज्युकेशन सोसायटी आणि ग्रंथाली प्रकाशन आयोजित प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ आणि डॉक्टर अरुंधती भालेराव, राजन बने आणि सानवीओक लिखित योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा राम गणेश गडकरी रंगायतन इथे पार पडला, त्यावेळेला ते बोलत होते. ग्रंथदिंडीच्या माध्यमातून योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे हा चरित्रग्रंथ व्यासपीठावर आणण्यात आला आणि या चरित्रग्रंथाचं प्रकाशन राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उपसभापती डॉक्टर नीलम गोरे, ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, पद्मश्री ज्येष्ठ साहित्यिक मधुमंगेश कर्णिक, पद्मश्री शंकरबाबा पापळकर, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार प्रताप सरनाईक, आमदार निरंजन डावखरे, आमदार रवींद्र फाटक, मुख्य सचिव सुजाता सोनिक, जिल्हाधिकारी अशोक शिंदगारे, साहित्य संमेलन अध्यक्ष रवींद्र शोभणे, शारदा एज्युकेशन सोसायटीचे विलास ठोसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. राज्यपाल सी पी राधाकृष्णन म्हणाले की मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत काम करण्याची संधी मिळाली आहे, हे मी माझं भाग्य समजतो. मला याचा मनस्वी आनंद आहे. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपली संस्कृती टिकली नसती. त्यांच्या महान कार्यामुळेच महाराष्ट्राचं नाव संपूर्ण देशात आदरानं घेतलं जातं. आधीच्या वक्त्यांनी केलेल्या भाषणातून आणि जमलेल्या जनसागराकडे पाहून माझी अशी खात्री झाली आहे की एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहेत. ते म्हणाले की पुस्तकं कधीही फुकट घेऊन वाचू नयेत. पुस्तकांचं मूल्य देऊन पुस्तकं वाचल्यास आपल्या भावना त्या पुस्तकाचं वाचन करतात, एकजीव होतात, त्यातील मतितार्थ आपल्याला समजतो, असं माझं व्यक्तिगत मत आहे. राज्यपाल महोदयांनी भारतीय लोकशाहीचं महत्त्व पटवून देताना सांगितलं की आज केवळ भारत देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला आपल्या कामांना मंत्रमुग्ध करणारे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ओळख साधा चहावाला म्हणून करण्यात आली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रिक्षावाला म्हणून. मात्र एका साध्या चहावाल्यास देशाचं पंतप्रधान पद तर एका रिक्षावाल्याला मुख्यमंत्री पद हे केवळ भारतीय लोकशाहीच्या महानतेमुळेच शक्य झाले, असं ते म्हणाले. फक्त एवढंच सांगतो की योद्धा कर्मयोगी हे पुस्तक लिहिण्याएवढं मी काय मोठा नाही आहे, परंतु मी एक कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे आणि खरं म्हणजे माझ्या कामाचं किंवा संघर्षाचं उदात्तीकरण व्हावं असं माझ्या मनामध्ये कधी नव्हतं, कधी नाही. आणि मी पूर्वी देखील या पुस्तक प्रकाशनाला खरं म्हणजे नकार दिला होता आणि त्याला 2 वर्ष झाले हे पुस्तक प्रकाशित होईल होईल होईल. शेवटी या सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी आज हा प्रकाशन सोहळा झालाय.